नमस्कार, मोनानेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम संजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भूकर्दन येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा मिळाला दर्जा। 50 खाटांचं होणार रुग्णालय, आमदार संतोष दानवे यांनी दिली माहिती। गाई व कालवडांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशर सिल्लोड तालुक्यातील वांगी चिंचपूर रस्त्यावर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडला। मुद्देमाल ताब्यात घेत तिघांना केली अटक। अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराला सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडून केली कारवाई। आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गुरुवार रोजी फुलंब्री येथे संपन्न झाला अभिवादन कार्यक्रम। भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याची माहिती आमदार संतोष दानवे यांनी दिली आहे। मागील अनेक दिवसापासूनची मागणी लक्षात घेऊन आमदार संतोष दानवे यांनी विशेष प्रयत्न करून भोकरदन येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचं 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यात यश मिळवलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव प्रमो बलकवडे यांचं पत्रच आमदार दानवे यांनी पत्रकारांना दिलंय। सदरील पत्रामध्ये सदरील उपजिल्हा रुग्णालय संदर्भात आरोग्य सेवा संचालनालय यांचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, त्यास मान्यता देऊन त्यासाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहित करून सदर जागेवर उपजिल्हा रुग्णालयासाठी बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कारवाई करण्यात येईल असंही म्हटलं आहे। दरम्यान बऱ्याच दिवसाची शहरवासी तसेच ग्रामीण भागातील जनतेची मागणी पूर्ण होत असल्यानं जनतेतून समाधानही व्यक्त होत आहे। दरम्यान रुग्ण कल्याण समिती व भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आमदार संतोष दानवे यांचं याबाबत स्वागत केलं। वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन। गाई व कालवडांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशर सिल्लोड तालुक्यातील वांगी चिंचपूर रस्त्यावर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडून मुद्देमाल ताब्यात घेत तिघांना अटक केली आहे। अवैधरित्या कत्तल व विक्रीसाठी जाणाऱ्या 7 गाई 2 वासरे घेऊन जाणारे आयशर वाहन सिल्लोड पोलिसांनी पकडलं। 3 आरोपींसह जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। गुरुवार रोजी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे, पोलीस नाईक विठ्ठल डोके, विकास नायसे हे रेलगाव येथे बंदोबस्तासाठी जात असताना त्यांनी सकाळी 7:30 वाजता वांगी ते चिंचपूर जाणाऱ्या रस्त्यावर वांगी खुर्द गायरान जमिनीमध्ये आयशार क्रमांक MH04EY7018 हा ग्रामस्थांच्या मदतीने पकडला। चालक मालक शेख रिजवान शेख बाबू वय 24 राणार मोमिनपुरा सिल्लोड, शेख नारी शेख खलील वय 26 राणार स्नेहनगर सिल्लोड व इस्माईल अली मोहम्मद वय 36 राणार पुनावा जमालगट पटपटवास तालुका पुनामा जिल्हा नुद्देमवाल हरियाणा हल्ली मुक्काम 36 एकर सिल्लोड याच्या ताब्यातील जनावरे वाहनासह जप्त केली। तिन्ही इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दादाराव पवार हे करतायत। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार विकास आडे, पोलीस नाईक विठ्ठल डोके, विलास सोनवणे, विकास नायसे आदींनी केली। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराला सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडून कारवाई केली आहे। अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असताना गस्तीवर असलेल्या सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या पथकानं दुचाकीस्वाराला मुद्देमालासह ताब्यात घेतलं। या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी सुलक्षणा पवार यांच्या तक्रारीवरून मंगळवारी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहर पोलिसांना दुपारी 1:30 सुमाराला मौलाना आझाद चौकामध्ये दुचाकीवरून पांढऱ्या रंगाची गुन्हे घेऊन शेख इब्राहिम शेख अब्दुल रहीम वय 28 वर्ष राहणार सराफा मार्केट सिल्लोड हा संशयितरित्या जात असताना आढळला। पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याची तपासणी केली असता त्यामध्ये 16,250 रुपये किमतीचा गुटखा, 1,820 रुपयाचा सुगंधित पानमसाला, तंबाखू व दुचाकी असा एकूण 43,486 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई बालाजी ढंगारे, कर्मचारी ई बी इंगळे, के बी दुबाले, पी पी फुके, चालक बिकन सतुके आदींनी केली। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गुरुवार रोजी फुलंब्री येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं फुलंब्री येथे गुरुवार रोजी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महात्मा फुलेनगर तहसील परिसर संबंधित ठिकाणी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाले। पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्या हस्ते अण्णाभाऊ सांटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मान्यवरांनी साठे यांच्या जीवनातील अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला।
या प्रसंगी बांधकाम सभापती अजय शिरकर, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, कैकाडी सामाजिक संस्थेचे तालुका अध्यक्ष वाल्मिक जाधव, किसन गुंजाळ, नारायण शिजूळ, शिवाजी शिजूळ, महेश तुपे, गणेश तुपे, सुनील शिजूळ, ज्ञानेश्वर इचके, एकनाथ पवार, जगन्नाथ प्रधान आदींची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा मिळाला दर्जा. 50 खाटांचं होणार रुग्णालय, आमदार संतोष दानवे यांनी दिली माहिती. गाई व कालवडांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशर सिल्लोड तालुक्यातील वांगी चिंचपूर रस्त्यावर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडला. मुद्देमाल ताब्यात घेत तिघांना केली अटक. अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराला सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडून केली कारवाई. आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गुरुवार रोजी फुलंब्री येथे संपन्न झाला अभिवादन कार्यक्रम. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.